मंडळी नमस्कार साप्ताहिक विवेक आणि मुंबई तरुण भारत या दोघांतर्फे दुर्गशास्त्राची संपन्न परंपरा या कार्यक्रमात मी डॉक्टर मिलिंद पराडकर आपलं स्वागत करतो दुसऱ्या भागात आपण परदेशातल्या जगभरातल्या दुर्गांच्याविषयी बोलण्याला सुरुवात केली होती एक लक्षात घेतला घ्यायला हवं इथं की इतिहासाच्या अगदी सुद्धा दुर्गबांधणीचं जे शास्त्र आहे ते अतिशय प्रगत अशा अवस्थेत पोचलं होतं अतिशय मजबूत अनेक शतकं टिकणारी आणि तत्कालीन युद्धशास्त्राच्या दृष्टीनं अतिशय प्रभावी ठरणारी ही बांधकामं होती आणि अतिप्राचीन काळापासून आशिया मायनर असेल ग्रीस टायग्रीस युफ्राडीस आणि नाईल नद्यांच्या खोरी तसेच सिंधू सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला ती सापडली आहेत आणि ती सगळी बांधकामं ही जी युद्धोपयोगी बांधकामं असं मी म्हटलं ही सगळी बांधकामं संस्कृतीच्या अगदी सुरुवातीच्या काळातली आहेत इतिहासाच्या निरनिराळ्या मध्ये निरनिराळ्या कलांचा विचारांचा आणि संस्कृतींचा जो प्रसार झाला त्याचा अभ्यास केला त्याकडे शास्त्रीय नजरेनं जर पाहिलं आपण तर एक गोष्ट अतिशय प्रखरपणे जाणवते ती अशी की एकमेकांशी युद्ध लढण्याच्या काळात युद्ध लढण्याच्या नादात त्या लोकांनी आपापल्या शत्रूंच्या आक्रमणाच्या आणि संरक्षणाच्या शैली आत्मसात केलेल्या आपल्याला दिसतात शैली आत्मसात करणं म्हणजे त्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करणं असं मला म्हणायचं आहे आणि हे कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला या सगळ्यांच्या लष्करी बांधकांच्या बांधकामांच्या मध्ये अधिकाधिक साम्य आढळतं रोमन साम्राज्याच्या उत्कर्षाचा सा जो काळ आहे त्या काळातल्या दुर्गबांधणी शास्त्राच्या प्रगतीचा आलेख आपल्याला अधिकाधिक उत्साहत केलेला दिसतो तत्कालीन रोमन राज्यकर्त्यांनी ज्या युद्धोपयोगी बांधकामांच्या रचना रचल्या त्या त्यांच्या संशोधनात्मक प्रगल्भतेची म्हणूया आणि तंत्रकुशलतेची साक्ष देतात रोमन साम्राज्य स्थावलं आणि त्याच्यानंतर राजकीय घडी जी आहे ती बरीचशी विस्कळीत झालेली आपल्याला दिसते मात्र अकराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापासून हे चित्र पुन्हा बदललेलंही आपल्याला दिसतं संरक्षणाच्या आणि आक्रमणाच्या नवीन नवीन योजना शोधून काढणं आणि ते त्या काळातील राज्यकर्त्यांचं प्राथमिक कर्तव्य होतं कारण त्यांच्यावरच त्या गोष्टीवरच त्यांची आणि त्यांच्या अनुयायांची आणि त्यांच्या राज्याची ज्याला आपण जीवित आशा म्हणतो ती अवलंबून असलेली आपल्याला दिसते दुर्गशास्त्राची ही जी काही प्रगती आहे त्या प्रगतीच्या प्रक्रियेमध्ये देखील मूलभूत असे काही फरक असलेले आपल्याला आढळतात म्हणजे वेगवेगळ्या देशातलं वेगळं वेगळं हवामान नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याची विविधता त्याची उपलब्धता त्या राष्ट्राचा भूगोल आणि त्यावर अवलंबून असणारं त्या भूगोलावर अवलंबून असणारं तेया तेया त्या त्या राष्ट्राचं आणि पर्यायानं तिथल्या समाजाचं चारित्र्य हे दिसताना जरी बाह्यता भिन्न गोष्टी दिसल्या तरी त्या घटकांचा एकत्रित परिणाम आपल्याला दिसून येतो अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे ती जेरिको सिटीचं आपण उदाहरण पहिल्या दुसऱ्या भागामध्ये देखील पाहिलं की अगदी सुरुवातीच्या काळापासून शहरं असतील राजवाडे असतील ही सगळी चहू बाजूंनी बंदिस्त होती ही सगळी बांधकामं तटबंदीनं बंदिस्त होती या तटबंदी बहुतेक वेळा प्रचंड रुंदीच्या आणि तितक्याच उंचीच्या पण असायच्या त्या तटांच्या माथ्यावर चालता येण्याजोगी ऐस पैस जागा असायची जागोजागी सज्जी असायची बुरुज असायची कधी अशा तटबंदींच्या एका आत एक अशा दोन तीन रांगा असायच्या म्हणजे एका कवचाच्या दुसरं कवच दुसऱ्या कवचाच्या तिसरं कवच कवचा अशा पद्धतीने आणि सगळ्यात आतल्या तटबंदीच्या आतमध्ये शेवटची जी आ, आतली जी सगळ्यात शेवटची तटबंदी आहे त्या तटबंदीमध्ये संरक्षित केलेला बालेकिल्ला के आपल्याला दिसायचा म्हणजे आजही काही पुरातत्ववेत्यांनी उत्खनित केलेले तटबंदींचे अवशेष जर आपण पाहिले तर ते प्राचीन जरी असले तरी शास्त्रीयदृष्ट्या ते इतके अचूक आहेत की शास्त्राची मर्यादा कुठंवर मागे न्यावी याच्याविषयी आपल्या मनात खरंच संदेह उभा राहतो जेरिकोसिटीविषयी आपण बोललो बॅबेलोनची तटबंदी आहे अधिप्राचीन तटबंदी आहे ऊर आणि ट्रॉय यांच्यासारख्या शहरांच्या तटबंदी आहेत त्या ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्त्रकातल्या आहेत म्हणजे जवळजवळ पाच हजार वर्षांपूर्वीच्या आहेत अँटियोग जवळ अचना नावाचं शहर आहे ते ख्रिस्तपूर्व दोन हजारमधलं आहे प्राचीन असिरियाची राजधानी अशूर जी आहे ती ख्रिस्तपूर्व सोळाशे या वर्षातली आहे या प्राचीन तटबंदी आहेत क्रिस्तपूर्व सनपूर्व सोळाशे म्हणजे जवळजवळ छत्तीसशे वर्षांपूर्वीची ग्रीसमधलं मैसिनी असेल तिरीही असेल ट्रॉयचं सहावं शहर असेल ही सगळी शहरं मायसिनियन पिरियडमधली आहेत म्हणजे साधारण सनपूर्व पंधराशे ते सनपूर्व बाराशे या कालखंडातली आहेत या तटबंदींची वैशिष्ट्य आहेत की ज्या या जेव्हा सपाटीवर असायच्या तेव्हा त्या तटबंदीमध्ये माती आणि विटांचा उपयोग केलेला असायचा वर माथ्यावर उत्तम भाजलेल्या विटांचा थर त्याच्यावर डांबराचं लेपण करून तो तटभक्कम केलेला असायचा आणि ही जी सगळी तटबंदी मी म्हणतोय म्हणजे शहराला किंवा राजवाड्याला वेढून असलेली ही सगळी तटबंदी कालव्याने खंदकाने किंवा नदीने वेगलेली असायची हे सपाटीवरच्या तटबंदींचं झालं मी मगाशी म्हटलं तसं की प्रचंड रुंदीच्या म्हणजे आपण मोहे जोदरो हरप्पाविषयी बोललो चाळीस चाळीस फूट रुंद तीस फूट उंच अशा विटांची तटबंदी तिथं बांधलेली आहे जगभरातल्या दुर्गांच्याविषयी बोलताना म्हणजे या तट मगाशी आपण म्हटलं तसं की या सपाटीवर असलेल्या तटबंदी माती विटांचा उपयोग केलेला असायचा पण या तटबंदी जेव्हा डोंगरावर असायच्या उंचावर असायच्या जसं तुम्हाला मैसिने आणि तिरईंच्या बाबतीमध्ये आढळतं तेव्हा त्यात प्रामुख्याने दगडांचा वापर केलेला असायचा कारण स्पष्ट होतं कारण दगड डोंगरावर दगड मुबलक प्रमाणामध्ये मिळतो बहुधा हे त्याचं प्राथमिक प्रायमरी रिझन असेल एक वैशिष्ट्य आहे की या तटबंदींच्याकडे जाणारा जो मार्ग आहे तो अशा अतिशय दुष्कर्षात चढणींचा सा असायचा प्रवेशद्वारापाशी गेल्यानंतर एकांडा एक बुरुज उंच उंच बुरुज असायचं आणि हा मार्ग जो आहे अप्रोच रोड जो आहे दुर्गाकडे येणारा हा मार्ग तटबंदीवरून तट किंवा ना तटबंदीच्या फायरिंग रेंजमध्ये असायचा त्याच्या माऱ्याच्या टप्प्यात असायचा संबंध मार्ग म्हणजे त्या मार्गावरून येणारं जे शत्रुसैन्य आहे ते कायम फायरिंग रेंजमध्ये असायचं किल्ल्यातल्या लोकांच्या कधीकधी या संबंध मार्गावर दोन किंवा तीन दरवाजे असायचे की एक दरवाजा म्हणजे हे बेसिकली हे शत्रूसाठी उभे केलेले अडथळे आहेत थेट किल्ल्यात एक जिंक एक दरवाजा जिंकला की किल्ल्यात प्रवेश झाला असं होत नाही एका दरवाजासाठी लढावा तो जिंकावा पुढे जावा दुसरा दरवाजा दुसरा संपला तिसरा दरवाजा त्यांचं मनोधैर्य असेल त्यांची शस्त्रसामग्री असेल त्यांचं जीवितहानी असेल त्यांची उमेद असेल हे सगळं खच्ची करण्याची ह्या हे प्रयोग होते हे तुम्हाला सगळीकडे सबंध जगभरातल्या दुर्गांच्या मध्ये तुम्हाला आशिया महिन्यारमध्ये एजियन्सी ज्याला म्हणतो एजियन्सी ते मेसोपोटेमिया एवढ्या सगळ्या विशाल प्रदेशामध्ये पसरलेले दुर्ग हे त्याही काळामध्ये अतिशय प्रगत अशा अवस्थेमध्ये होते नुसते दुर्ग नाही येत त्या तटबंदीने युक्त असलेली तटबंदीने बंदिस्त असलेली नगरं किंवा शहरं देखील होती म्हणजे मला वाटतं ख्रिस्तपूर्व वा तेराव्या सहस्त तेराव्या सहस्त्रामुळे ख्रिस्तपूर्व बाराशे साठमध्ये मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग इजिप्शियम इजिप्शियन सम्राटांच्या दरबारात कोरलेला एक शिल्पपट्टा आहे तो या प्रगल्भतेची ग्वाही देतो कारण त्या शिल्पपट्टावर याची मानचित्र कोरलेली आहे त्याची त्या लढायांची चित्र कोरलेली आहेत हे सगळे जे दुर्ग आहेत अशा महिन्याचे ते सगळे दुर्ग दुहेरी तटबंदीने बंदिस्त आहे दुसऱ्या तटबंदीच्या आतल्या बाजूला किल्ला आहे किल्ला म्हणजे दुर्गाची सगळ्यात उंच असलेली जागा दोन्ही बाजूंनी बुरुज असलेले दरवाजे हे या काळामध्ये आपल्याला या परिसरामध्ये आढळतात याशिवाय मराठीमध्ये जंग्या म्हणतो ज्याच्यातून धनुष्यबाणांचा वापर करून शत्रू टिकता येतो किंवा बंदुकांचा नंतरच्या काळात वापर करून शत्रू टिकता येतो तशा असलेले ते फायरिंग स्लिट्स जे असतील ही सगळी या दुर्गांची वैशिष्ट्य होती असं आपल्याला म्हणायला लागेल